दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यावर बुधवारी दिनांक 22 रोजी शाळेचा पहिलाच दिवस होता। शाळा सुटल्यानंतर दुपारी अवघ्या 9 वर्षांचा रुद्र राहूत आनंदाने बागडत आईचे बोट पकडून मस्त गप्पा मारत घरी निघाला होता। आणि अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। रुद्र केतन राहूत वय 9 असे ह्या मुलाचं नाव आहे। रुद्र हा आईचे बोट पकडून शाळेतून घरी निघाला असतानाच काही कळायच्या आतच तो अचानक जमिनीवर खाली पडला। त्याची निरागस बडबड क्षणार्धात बंद झाली, ती कायमचीच। बाणेर येथील गणराज चौकाजवळ ओम हाऊसिंग बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या इमारतीचे काम सुरू असताना ही प्रचंड संताप निर्माण करणारी घटना घडली। शाळेतून घरी जात असताना इमारतीवरून सळई डोक्यात पडल्याने एका शालेय मुलाचा मृत्यू झाला। इमारतीवरून सळईच्या तुकड्यांचा गट्टू रुद्रच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला। दुर्घटनेत रुद्रची आई थोडक्यात बचावली। रुद्रला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। याबाबत त्याची आई पूजा केतन राऊत वय 30 यांनी सप्तशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून संबंधित बांधकाम व्यावसायिक, अभियंता, बांधकाम ठेकेदार आणि कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी एका कामगाराला रात्री अटक करण्यात आली।